पहिला क्वेश्चन, शरीरातील पेशींना ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोण करते? जलव्याल करते, तंतुकणिका, कणिका, केंद्र की वॉल्गी बॉडी? तर शरीराच्या पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? तंतु नलिका करते. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते? तर किती वॅट असते? 746 वॅट असते, असं लक्षात असू द्या. हा प्रश्न आहे अंतिम 1996 मध्ये विचारलेला आहे एसटीआय मध्ये. नंतर बघूया, गतिमान वस्तूची गती 4 पट केली तर त्या वस्तूची गतीस ऊर्जा किती होईल? गतिमान वस्तूची गती म्हणजेच त्याची स्पीड 4 पट केली असता व त्या वस्तूची गतीस ऊर्जा किती होईल? तर गतीस ऊर्जा किती होईल त्याची? 16 पट होते, कारण गतीस ऊर्जाच गतीस ऊर्जेमध्ये रूपांतर करायला काय होते 1/4 त्याचा पूर्णांक येते, म्हणून किती पट होते? 16 पट होते. नंतर बघूया, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारलेली आहे? मूलद्रव्यांचा अनुक्रमांक, मूलद्रव्याचे आकारमान, मूलद्रव्याचे वस्तुमान, मूलद्रव्यांचा अनुभारांक. काय म्हणतात? भारत आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारलेली आहे? तर कशावर? मूलद्रव्याच्या अनुक्रमांकावर आधारलेली आहे. 2, 8, 5 हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपात आहे? 2, 8, 5 हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपात आहे? तर कोणते याचे आहे? तर फॉस्फरस याचे. नंतर बघूया, निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो? निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो? तर कोणत्या? कोबाल्ट ऑक्साईड याचा उपयोग करावा लागतो. नंतर बघूया, कवक आणि शेवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता? कवक आणि शेवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता आहे कवक आणि शेवाल मध्ये? त्याचा काय आहे? हरित लवकाचा फरक आहे या दोघांमध्ये, कवक आणि शेवाल मध्ये. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील महत्व कुसंग घटक कोणता? प्रकाश संश्लेषण मध्ये महत्व कुसंग घटक कोणता आहे? तर कोणता आहे? हरित द्रव्य काय करते? प्रकाश संश्लेषणात खूप मदत करते. वृद्ध दृष्टिका या दोषात खालीलपैकी काय झालेले असते? नेत्रगोल आखूड झालेले असते, नेत्रगोल जास्त लांबट झालेले असते, नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते, नेत्रभिंग जास्त पारदर्शक होते. काय? वृद्ध दृष्टिता या दोषात नेमकं खालीलपैकी कोणते कार्य होते? तर कोणते कार्य होते? नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते. प्लॉजिट्रॉन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? प्लॉजिट्रॉन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर या 1/1 नाही लिहिलं चालते, पण न्यूटन यन असतोच त्याच्यामध्ये. तर काय? यन 1/1. 5 सेंटीमीटर नाभी अंतराच्या अंतवक्र भागाची शक्ती किती डायपटर असते? 5 सेंटीमीटर नाभी अंतराच्या अंतर्वक्र म्हणजे अंतवक्रुळाच्या डायपटर किती असते? तर त्याच्या किती असते त्याची? तर -20 सेंटीमीटर असते. लक्षात असू द्या किती? -20 सेंटीमीटर. जर्मल सिल्वर या संमिश्रात पुढील पैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो? जर्मल सिल्वर या संमिश्रात खालीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो? तर कोणत्या धातूचा समावेश नसतो? तांबे असते, जस्त असते आणि निकल पण असते. तर कोणत्याचा? चांदीचा. तर काय? चांदी. क्ष किरणांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान संयुक्तिक आहे? क्ष किरणाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान संयुक्तिक आहे? तर कोणते विधान संयुक्तिक आहे? क्ष किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. क्ष किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. नंतर बघा, कापड गिरण्यामध्ये कापड निर्मिती करताना विरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्यास ते कमी करण्यासाठी त्याचा वापर करतो. क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्यास ते कमी करण्यासाठी आपण
कशाचा उपयोग करतो तर कशाचा कॅल्शियम ऑक्साईडचा उपयोग करतो आपण. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या कोणत्या बाबीवर अवलंबून नसतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या कोणत्या बाबीवर अवलंबून नसतो तर कोणत्या बाबीवर अवलंबून नसतो अणुभारांकावर अवलंबून नसतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग वस्तूच्या विलय बिंदूवर कशाचा परिणाम होतो. वस्तूच्या विलय बिंदूवर कशाचा परिणाम होतो तर कशाचा दाबाचा परिणाम होतो की त्याचे बिंदू चेंज होते. विषाणू जेव्हा पोशिंधाच्या बाहेर असतो तेव्हा तो विभाजन पावतो. विभाजन पावत नाही त्याचा आकार वाढतो आणि तसाच राहतो. काय होईल विषाणू जेव्हा पोशिंधाच्या बाहेर असतो तेव्हा काय होते तर काय होते विभाजन पावत नाही तो. नंतर बघूया आपण 50 डिग्री सेल्सिअस तापमानास 100 ग्रॅम पाण्याचे 80 सेल्सिअस पाण्यात रूपांतर करण्यासाठी किती कॅलरीची क्षमता द्यावा लागेल. तर किती कॅलरीची क्षमता द्यावी लागेल आपल्याला याच्यामध्ये तर किती 1000. प्रकाशकीय काच तयार करण्यासाठी गॅसचा उपयोग करतात. प्रकाशकीय काच तयार करण्यासाठी गॅसचा उपयोग करतात. प्रकाशकीय काचचा वापर करण्यासाठी त्याच्या उपयोग करतात त्यामध्ये ट्रिप काचेचा फिजूल काचेचा मऊ काचेचा तर कशाचा तर कोणतेही प्रकाशकीय काचचा याच्यामध्ये वापर केला जात नाही. तर आन्सर काय आपलं यापैकी नाही. गॅस मुकरांचे तंतू रंगहीन दिसतात. हरित लवकाच्या अभावामुळे हरित लवकामुळे केंद्रकामुळे आणि पेशी द्रव्यामुळे तर कशामुळे हरित लवकाच्या अभावामुळे मुकरांचे तंतू रंगहीन दिसतात. नंतर बघा वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरिता उपयुक्त पेशी घटक कोणता. वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरिता उपयुक्त पेशी घटक कोणता. हरित लवक पेशीभित्तिका तंतुकणिका आणि प्रद्रव्य पटल. वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरिता त्यांच्या वनस्पतीचे अंतर्गत श्वसन करतात तर ते कशामध्ये करतात तंतुमय कणिकामध्ये करतात. विशिष्ट उष्णतेचे MKS पद्धतीचे परिणाम कोणते. कॅलरीज पर डिवाइड बाय ग्राम किलो कॅलरीज बाय किलोग्राम किलो कॅलरीज बाय ग्राम कॅलरीज बाय किलोग्राम. तर विशेष क्षमतेचे MKS चे परिणाम कोणते तर कोणते किलो कॅलरीज बाय KG किलोग्राम. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर